नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, बातमी आहे पावसासंदर्भात घेणार आहोत हवामानाचा अंदाज। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। येत्या 3 दिवसाचा आणि येत्या 24 तासाचा हवामान अंदाज, चला तर सविस्तर बघूया। मित्रांनो, आपण बघू शकता गोंदिया आणि लांजी या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता येत्या 3 दिवसात आहे। तर इकडे देवरी साकोली या भागामध्ये आपल्याला येत्या 3 दिवसात मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो, मध्यम ते जोरदार राहील। तर इकडे तिरोराकडे मध्यम स्वरूपाचा राहील। भंडारा, तुमसर, रामटेक, मौदा, इकडे उमरेड, पवनी या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो येत्या 3 दिवसात। तर इकडे नागपूर, सावनेर, कोंडाली, तुळजापूर या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या 3 दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे। तर या ठिकाणी येत्या 24 तासाचा जो विचार केला असता मित्रांनो, आपण बघू शकतो या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे। लांजी, गोंदिया, तिरोरा, साकोली, देवरी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो येत्या 24 तासात। भंडारा, तुमसर, मौदा, तर पवनी, उमरेड या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल, हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आहे। रामटेक, नागपूर, सावनेर, कोंडाली, तुळजापूर या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता येत्या 24 तासामध्ये आहे। तसं मित्रांनो, इकडे गडचिरोलीकडे बघूया। देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी आपण बघू शकतो या ठिकाणी। मूल, शिंदेवाही, मुलचेरा, एटापल्ली, आहेरी या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल, तुरळक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतोय। इकडे मुरुमगावकडे आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळू शकते मित्रांनो। आणि इकडे चंद्रपूरकडे बघू शकता या ठिकाणी देखील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो येत्या 24 तासात। आणि 3 दिवसाचा विचार केला असता मित्रांनो, आपण बघू शकता या ठिकाणी देसाईगंज, आरमोरी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, गडचिरोली गडचिरोलीमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, चामोर्शी, मुलचेरा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आहे, एटापल्ली, आयरी या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, आणि इकडे मुरुमगावकडे जोरदार स्वरूपाचा, तर इकडे शिंदेवाई मूलकडे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता येत्या 3 दिवसात आहे। चंद्रपूर, राजुरा, भद्रावती या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता येत्या 3 दिवसात आहे मित्रांनो। यवतमाळकडे बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता येत्या 3 दिवसामध्ये आहे। यवतमाळच्या सर्व भागामध्ये आपल्याला येत्या 3 दिवसात मध्यम स्वरूपाचा, तर येत्या 24 तासामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळू शकते। या ठिकाणी पूर्णतः तुरळक ठिकाणी झालंच तर रिमझिम स्वरूपाचा होऊ शकतो, शक्यता तशी फारच कमी आहे मित्रांनो। इकडे वर्धाकडे बघू शकता येत्या 24 तासामध्ये वर्धा, तुळजापूर, हिंगणघाट, तसेच इकडे पुलगाव हा जो भाग आहे मित्रांनो, सर्व या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। वाडकी, पुणे या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे येत्या 24 तासात। 3 दिवसाचा विचार केला असता या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तसं यवतमाळला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे येत्या 3 दिवसामध्ये मित्रांनो। तसं इकडे अमरावतीकडे बघू शकता, अमरावतीला देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। अमरावतीमध्ये मोजरी, आर्वी, आष्टी, मोर्शी, वरुड, नरखेड, काटोल, कोंडाली या ठिकाणी, तर आर्वीकडे आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस येत्या 3 दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे। आणि 24 तासाचा जो विचार केला असता अमरावती, चांदूर हा जो भाग आहे या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, तर मोजरी, आर्वी या ठिकाणी हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे। मोर्शी, काटोल, कोंडाली तसंच आर्वी या ठिकाणी देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे मित्रांनो। इकडे बघू शकता वरुड, नरखेड हा जो भाग आहे मित्रांनो, या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो, या ठिकाणी पावसाचे प्रमाण थोडे कमी बघायला मिळू शकते मित्रांनो। इकडे अकोला बघू शकता मित्रांनो, अकोलामध्ये येत्या 24 तासामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण दिसत आहे मित्रांनो। इकडे खामगाव, पातूर, मंगळूर, पेरकार, जाना, मूर्तिजापूर, तसेच दार्यापूर, आकोट, तेलारा, जळगाव, जामोद, इकडे मलकापूर हा जो सर्व भाग आहे मित्रांनो, या सर्व भागामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळू शकते येत्या 24 तासामध्ये। आणि 3 दिवसाचा विचार केला असता या ठिकाणी अकोलामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे मित्रांनो। इकडे अकोला, खामगाव, पातूर, मंगळूरपीर हा जो भाग आहे सर्व या ठिकाणी हलक्या, तेलारा, जळगाव, जामोद या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर इकडे बघू शकता मंगळूरपीर, दर्यापूर या तसंच इकडे अकोट या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्या 3 दिवसामध्ये दिसत आहे। आणि 24 तासामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण
मित्रांनो वाशिम आणि हिंगोली बघू शकता मित्रांनो, इकडे मेहकर लोणार रिसोड वाशिम पूर्णतः कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. हिंगोलीकडे देखील इकडे पातूर सैल उजिंतूर हिंगोली या ठिकाणी आहेत. तसेच इकडे पुसद, इकडे उमरखेड, हिमायतनगर, भोकर या सर्व भागामध्ये मित्रांनो आपल्याला पूर्णतः कोरडे वातावरण येत्या 3 दिवसामध्ये 24 तासामध्ये तर येत्या 3 दिवसामध्ये या सर्व भागामध्ये वाशिमला हलक्या स्वरूपाचा वाशिम रिसोड लोणार मेहकर या भागामध्ये पूर्णतः हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे. तर हिंगोलीमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचं बघायला मिळू शकतो आहे. बाकी वातावरण कोरडे बघायला मिळू शकते. बाकीच्या भागामध्ये नांदेड भागाला बघू शकता, बऱ्याच ठिकाणी येत्या 3 दिवसामध्ये तुरळक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा होऊ शकतो. शक्यता तशी कमीच आहे, परंतु झालाच तर तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे. इकडे पेठउमरी, धर्माबाद या ठिकाणी, तर बाकी भागामध्ये कोरडे वातावरण राहील. आणि 24 तासाचा विचार केला असता पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळू शकते या ठिकाणी मित्रांनो. तर मित्रांनो इकडे परभणीकडे देखील पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळू शकते. ते 24 तासामध्ये पाथूर, जंतूर, सैलू, पाथरी, माजलगाव हा जो सर्व आसपासचा जो सर्व भाग आहे मित्रांनो, नांदेड वाघालाचा काही भाग, या सर्व भागामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळू शकते येत्या 24 तासामध्ये. आणि 3 दिवसामध्ये देखील परभणीला पूर्णतः कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. आणि लातूरकडे बघू शकता, लातूरच्या बऱ्याच भागामध्ये मित्रांनो इकडे बघू शकता, इकडे गंगाखेड, परळी हा जो भाग आहे या सर्व भागामध्ये मित्रांनो आपल्याला पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळेल. औसा आणि लंगा, शिरूर, अनंतपाल या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो आहे मित्रांनो. तसेच उस्मानाबादकडे बघू शकता, उस्मानाबादला, उस्मानाबाद, तुळजापूर, वैराग, बार्शी या सर्व भागामध्ये तुरळक ठिकाणी रिमझिम स्वरूपात पाऊस होऊ शकतो. येत्या 3 दिवसात शक्यता कमी आहे. आणि 24 तासाचा विचार केला असून उस्मानाबाद आणि वैराग या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तुरळक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आहे. शक्यता कमी आहे. बाकी भागामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. कळमकेज या ठिकाणी देखील पूर्णतः कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. आणि 3 दिवसामध्ये या ठिकाणी तुरळक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. चौसाला ते जामखेड या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता येते. 3 दिवसात आहे बीड, गेवराईकडे पूर्णतः कोरडे वातावरण राहील. तुरळक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा होऊ शकतो आहे. अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. तसेच मित्रांनो या ठिकाणी 24 तासामध्ये बघू शकता आपण पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळू शकते या सर्व भागामध्ये. मित्रांनो जालनाकडे बघू शकता, जालना, आंबड या ठिकाणी देखील पूर्णतः कोरडे वातावरण राहण्याची शक्यता येते. 24 तासामध्ये आहे देऊळगाव, राजा, सिंदखेड, राजा, देऊळगाव, माही या सर्व भागामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण येते. 24 तासामध्ये बघायला मिळू शकते. आपण बघू शकतो या ठिकाणी सर्वत्र आपल्याला पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळू शकते. आणि येत्या 3 दिवसामध्ये आंबडकडे ढगाळ वातावरण राहील अंशतः, आणि पावसाची शक्यता कमी आहे. जालना तसेच देऊळगाव, राजा या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता येत आहे 3 दिवसामध्ये आहे मित्रांनो. सिंदखेड, राजा, देऊळगाव, माई या ठिकाणी देखील येथे 3 दिवसामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे. टेंभुर्णी देवी तसे इकडे देवी टेंभुर्णीकडे देखील आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. जाफराबादकडे देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो. इकडे चिखली, बुलढाणा, मोठाला बघू शकता या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता. इकडे मेहकरकडे देखील हलक्या पावसाची शक्यता येत्या 3 दिवसात आहे. आणि याच ठिकाणी येत्या 24 तासामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळू शकते मित्रांनो. संपूर्ण भागामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळू शकते. तसेच मित्रांनो इकडे जळगावकडे बघू शकता, जळगाव, भुसावळ, एरंडोल, जामनेर, पाचोरा, परोळा, अमळनेर या सर्व भागामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण. तर 3 दिवसाचा विचार केला असता इकडे बघू शकता चोपडा, भुसावळ, जळगाव या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा एरंडोल, अमळनेर, पाचोरा, परोळा, जामनेर, अजंता या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, चाळीसगाव, कन्नड या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे. तसेच मित्रांनो इकडे बघू शकता आपण औरंगाबादकडे देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता येते. 3 दिवसात तर 24 तासामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो 24 तासामध्ये वैजापूर, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, घोडेगाव हा जो सर्व भाग आहे या सर्व भागामध्ये तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते व हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. शक्यता तशी फारच कमी आहे. या ठिकाणी देखील इकडे साताऱ्याकडे देखील अंशतः ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतोय. शक्यता तशी फारच कमी आहे. मायानी, विटा, बिल्लीवाकलू, जिंदापूर, पंढरपूर तसेच श्रीगोंदा, दौंड, राळेगण, अहमदनगर, कोडेगाव, भगूर, पाथर्डी, पैठण हा जो सर्व भाग आहे मित्रांनो या सर्व भागामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
झालाच तर तुरळक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा होऊ शकतो, हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो, शक्यता तशी कमी आहे. 3 दिवसाचा विचार केला असता मित्रांनो या ठिकाणी सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतोय. मित्रांनो इकडे बघू शकता सोलापूर पंढरपूरकडे देखील येत्या 3 दिवसात हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता दिसत आहे. 24 तासाचा विचार केला असता या ठिकाणी पूर्णतः कोरड्या वातावरण बघायला मिळेल, तुरळक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतोय. तसेच मित्रांनो इकडे बघू शकता सातारा पुणे या ठिकाणी देखील पूर्णतः कोरडे वातावरण आहे, त्या 24 तासात 3 दिवसाचा विचार केला असता हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली आणि कोल्हापूर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता येते 3 दिवसात, तर येते 24 तासामध्ये तुरळक ठिकाणी रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे. सिंधुदुर्गमध्ये बघू शकता मित्रांनो आपण या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता येते 24 तासात दिसत आहे, तर येथे 3 दिवसात मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. इकडे बघू शकता रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, गोरेगाव, खोपोली, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, वाडा, इगतपूर या सर्व भागामध्ये येत्या 24 तासामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टीला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, पावसाचे प्रमाण खूपच वसरलेले आहे या ठिकाणी. नाशिकला बघू शकता मित्रांनो नाशिकला वातावरण कोरडे राहण्याची शक्यता येते 24 तासामध्ये, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतोय. मालेगाव, मनमाड या ठिकाणी देखील आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय, पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळू शकते मित्रांनो. तसेच इकडे सटाणा, देवळात, चांदवडकडे पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळू शकते, तर 3 दिवसामध्ये या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे. धुळे या ठिकाणी बघू शकता धुळे, परोळा, साखरी या सर्व भागामध्ये मित्रांनो हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता येते 3 दिवसात, तर येत्या 24 तासात पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळू शकते. आणि नंदुरबारमध्ये देखील पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळू शकते येत्या 24 तासात, आणि 3 दिवसाचा विचार केला असता हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे. मित्रांनो आपण बघू शकता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता येते 3 दिवसात, तर येत्या 24 तासामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळत आहे. तर विदर्भामध्ये आपल्याला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता येते 3 दिवसामध्ये दिसत आहे. कोकण किनारपट्टीला 3 दिवसामध्ये मध्यम स्वरूपाचा, तर 24 तासामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे. मित्रांनो तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार.